मंत्रिमंडळामध्ये पहिल्या टप्प्यात भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं की 9 जागा मिळतील. आधी वेगळं ठरलं होतं पण ते म्हणले दादा आता 9 घ्या नंतर बाकीच्या घेऊ, त्याचं वाटोळ करतील. तुम्ही म्हणाल कोण? उदाहरण देतो ठाण्याचा पट्ट्या. परंतु तिथं तर आपले आमदार घालवणाऱ्यालाच नेता केलं. राजकीय मुद्दा निघाला, 4 महिन्यातच वासनात गुंडाळून ठेवला. तेव्हापासून युपीआयच्या प्रमुख सोनिया गांधीच काम करतायत. मग कशामध्ये बदल झाला? हे जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेले आहे मित्रांनो, यावेळेस मंत्रिमंडळामध्ये पहिल्या टप्प्यात भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं की 9 जागा मिळतील. आधी वेगळं ठरलं होतं पण ते म्हणले दादा आता 9 घ्या नंतर बाकीच्या घेऊ, त्यामध्ये आपण एका आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व दिलं, एकामध्ये मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व दिलं कॅबिनेट, एकामध्ये आज पण मंत्रिमंडळामध्ये तुम्ही 50% महिला आहेत. आपण महिलेला एकाला संधी दिली, तिथं प्रतिनिधित्व दिलं. आपण त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक समाज आहे, आपण अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलं. ओबीसी समाज मोठा आहे, आपण त्या समाजाला 2 प्रतिनिधित्व दिलं. भटका समाज आहे, त्याला आपण प्रतिनिधित्व दिलं. अजूनही माझ्या जीवा भावाचे काही सहकारी आहेत, महामंडळ उद्याच्याला आपल्याला मिळणार आहेत, अजून काही मंत्री राज्यमंत्री पद आपल्याला मिळणार आहेत, आपले सदस्य पद मिळणार आहेत. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, काही जिल्ह्याच्या अध्यक्षांना, अनेक जिल्ह्याचे अध्यक्ष इथं उपस्थित आहेत. वेगवेगळ्या सेलमध्ये आता रुपाली चाकणकरांच्यावर महिलांची जबाबदारी टाकलेली आहे, युवकची सूरजवर टाकलेली आहे, प्रांताध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे, इतर पण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिल्या जातील. परंतु एकटा अजित पवार आणि एकट्या स्टेजवरचे हे सगळे हे तर काम करतीलच करतील, परंतु तुम्हाला पण आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन काम करावं लागेल. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता दादा बोललाय दादा करेल असं नाही, मी तर करेलच, रात्रीचा दिवस करेल, प्रशासन पण चांगलं चालवेल, ह्या आमदारांच्या तुमच्या मतदारसंघातली कामं पण त्या ठिकाणी करेन. ती कामं करत असताना भाजप आणि शिवसेना शिंदेगट यांच्याही आमदारांना कुठं नाराज होतील अशा पद्धतीचं काम माझ्याकडनं होणार नाही, आणि तिथं आपल्याही कार्यकर्त्यांना समजून घेण्याचं काम मी करीन. आणि हे आमदारांना तर ज्या काही विकासाच्या बाबतीमध्ये राहिलेल्या 1.5 वर्षामध्ये जे 1 वर्ष बॅकलॉग पडलाय, तो बॅकलॉग देखील त्यांच्या भागातल्या जनतेचा विकासाचा भरून काढण्याचा शब्द आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी देतो. मित्रांनो, त्याच्यामध्ये शेवटी ते आपले दैवतच आहेत, परंतु त्यांनी जसं प्रफुल्लभाईंनी विनंती केली, भुजबळसाहेब बाकीच्यांनी विनंती केली, मी साष्टांग नमस्कार करून विनंती करतो की अजून पण त्या संदर्भामध्ये मार्ग काढावा. काही आमदारांची ससे उलपट होती, तिकडाड तिकडं वीर. काही आमदार म्हणतात की दादा ह्याच्यातनं काहीतरी ठरवा, आणि काही काही तर असे लोक बरोबर घेतलेत की त्या लोक त्या संबंधात त्या गट एकंदरीत संघटनेचं वाटोळ करतील. तुम्ही म्हणाल कोण? उदाहरण देतो ठाण्याचा पट्ट्या. आता ते ठाण्याचा त्यांच्यामुळं गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक पक्ष सोडून गेले, सुभाष भोईर पक्ष सोडून गेले, निरंजन डावखरे पक्ष सोडून गेले, वसंतराव डावखरे वयस्कर असताना मला म्हणायचे दादा साहेब काय ह्याला मोठं करतात, त्याच्यामध्ये सांगितलं गणेश नाईक. त्याच्यामध्ये अनेक जण मला आता ते भेटतात सगळे, मला वाटतं किसन कथोरे गेले, खूप जण गेली. अहो, आपल्यामध्ये जीवाभावाचे कार्यकर्ते असे असले पाहिजेत की त्यांनी स्वतः तर तिथं नेतृत्व केलंच पाहिजे, परंतु बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. एकेका मंत्र्यांनी 4-4 आमदार तरी निवडून आला. मी या 9 लोकांना सांगितलं तुम्ही 4-4 आणा, बाकीचं आम्ही सगळे बघतो. पुढचे मंत्री होणार आहेत त्यांनी पण तसं करावं. परंतु तिथं तर आपले आमदार घालवणाऱ्यालाच नेता केलंय. आता
जसं काही काही स्पोक्समन त्या ठिकाणी बोलून सांगल्याचं वजवाटोळ करतात, तशा पद्धतीचं काम ती व्यक्ती त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, मी शपथ घेतल्यापासून ज्या उत्साहाने कार्यकर्ते येत आहेत, फोन येत आहेत, ट्विट करतायत, SMS येत आहेत, त्याच्यामध्ये आज पण प्रचंड संख्येने महिला सगळ्यांना मला संपर्क साधता आला नाही, सगळ्यांशी मला बोलता आलं नाही, सगळ्यांशी मला त्या ठिकाणी निरोप पाठवता आले नाही. परंतु मित्रांनो, कार्यकर्त्यांनो, महिला भगिनींनो, तरुणांनो, मी इथून पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये सगळीकडे फिरेन, त्या संदर्भामध्ये भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. उद्याची अजून आपल्याला म्हणजे माझ्यासारखा 10 वर्ष तरी काम करू शकतो, त्याच्यामुळं 2024 ची निवडणूक असेल, 2029 ची निवडणूक असेल, नवीन कार्यकर्त्यांना आपल्याला पुढे आणायचं आहे, ह्या आमदारांच्या बरोबर नवीन आमदार देखील आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत, अशा प्रकारची टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत टीम आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना नुसतं भाषणात सांगून नाही, कृतीमध्ये न्याय देण्याचं काम करायचं आहे, त्याच्यामध्ये प्रश्नाची उकल करून न्याय देण्याचं काम करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्याच्या करता हा अजित पवार कुठं तसुभर देखील कमी पडणार नाही याबद्दलचा विश्वास आणि शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या, त्या आशीर्वादाला निश्चितपणे मी जागा राहील अशा प्रकारची खात्री देतो. आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो.